युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर, नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर, फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. पत्ता: युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. रायगड मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. गुरुवारी मध्यरात्री मोठा राडा या ठिकाणी झालाय. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावर रात्री 1:30 सुमारास अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केलाय. अनिल नवगणे रात्री आपल्या घरी परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शिंदे गटानं हा हल्ला केल्याचा आरोप नवगणे यांनी केलाय. नवगणे हे इंदापूरला जात होते. यावेळी लोणेरवीर मार्गावर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रायगड येथील महाड येथे गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा झाली. या सभेत अनिल नवगणे यांनी भरत गोगावले तसंच त्यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही टीका गोगावले यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय. महाड येथील सभा आटपून अनिल नवगणे रात्री घरी परतत असताना काही अज्ञात व्यक्तींकडून मुंबई गोवा हायवेवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नवगणे हे घरी जात असताना काही लपून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेनंतर घटनास्थळी जोरदार राडा झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्या प्रकरणी अनिल नवगणे यांनी पोलिसात तक्रार दिली असून रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नवगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर रायगडमध्ये वातावरण चांगलंच तापलंय. येथे तणावपूर्ण परिस्थिती आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा हल्ला झाल्यानं वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, महाड.